मी शिवसेने करता काय काय केलं? बोलू काय आणखी तुम्हाला? ते आमच्या कोकणातलं एक ते येड बामवालं माहितीये का नाही? उद्धव साहेब बोला, मला झोप लागत नाही, झोप लागत नाही. आईला रामया बाळानो, तुमच्या अंगावर केसेस होऊ नये म्हणून आम्ही काय अपेक्षा करत नाही, व्हावी होऊच नये. पण अरविंदराव सावंत आहेत, राजेंजी विचारी आहेत, त्या काळामध्ये आमच्या अंगावर केसेस झाले की मुठभर मांस चढल्यासारखं वाटायचं आम्हाला. काळच तसा होता, आतासारखा काळच नाही आहे, काळच तसा होता. मी स्वतः शिवसेना जरी सोडली असली तरी 2009 साली आदरणीय पवारसाहेब यांनी मला मंत्री केला आणि त्यावेळेला कायदा आपल्या न्याय म्हणजे लॉ अँड ज्युडिशरी, कायदा आणि सुव्यवस्था हे खातं मला दिलं. विधी आणि न्याय, कायदा सुव्यवस्था नाही, ते सुव्यवस्था ह्यांच्याकडे जाते, होमच्याकडे जाते. विधी आणि न्याय खातं मला सावंतसाहेब दिलं. मी कोर्टाच्या बाहेर लाल दिव्याची गाडी ठेवायचो आणि 4 वर्ष म्हणजे 2009 ते 2013 पर्यंत रोज कोर्टात जायचो हजेरी लावायला. कशीली ती? एकही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली केस नाही, एकही नाही. त्या सगळ्या केसेस ज्या काय 23-24 होत्या त्या शिवसेना उभ्या करण्याकरता म्हणून माझ्या अंगावर होत्या. कधीही कुरबुर केली नाही, कधीही तक्रार केली नाही, कधीही त्याचा शब्दानं सुद्धा उल्लेख केला नाही. काही नेते सांगतात मी शिवसेने करता काय काय केलं, बोलू काय आणखी तुम्हाला? ते आमच्या कोकणातलं एक ते येड बामवालं माहितीये का नाही? उद्धव साहेब बोला, मला झोप लागत नाही, झोप लागत नाही. आईला रामया टायगर बॉम्ब डोळ्यात लावला मी रडत होता. मी म्हणतो केस उपटून घेतले, आता काय रे काय उपटून घेतलं, आता काय रे सांगू तुला. त्या नंदू कदमाची चिली मा सकाळ संध्याकाळ भरायचा. मी कधीही मा बांधवानं भगिनीनं तक्रार केली नाही, तक्रार करायचं काही कारणच नव्हतं. मी होतो त्यावेळा राष्ट्रवादीचा जे जे म्हणून माझ्याबरोबर आरोपी होते त्यांना तालुका कोर्ट असेल, जिल्हा कोर्ट असेल, नाहीतर हायकोर्टापर्यंत केसेस लढलो, एकत्रितपणे त्यांना सोडवलं. म्हणजे कायदा विधी आणि न्याय मंत्री मी स्वतः, जजच्या नेमणुका आम्ही करायचो पण त्या जज समोर आम्ही जाऊन उभं राहायचो. आम्ही कधी तक्रार केली नाही का? तर आम्हाला वाटायचं आम्ही शिवसेनेकरता, हिंदुत्वाकरता, मराठी माणसाकरता आणि शिवसेना प्रमुखांच्या शब्दाकरता हे घेतलेल्या केसेस आहेत. हे आम्हाला लागलेले स्टार आहेत, हे आम्हाला लागलेले स्टार आहेत. राष्ट्रवादीत माझ्यावर एकही केस नाही पण परवा शिवसेनेत आल्याबरोबर 13-14 केसेस झाले आहेत. मग आता तुम्ही म्हणाल परत का आलो असतो, ह्याच्याकरताच आलो. त्यामुळं म्हणावी तुमचं कौतुक झालं, ठीक आहे. आता जरा कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे नोकरी बिकरीला द्यावं लागतं म्हणून अडचण आहे. काळ कठीण आहे.